राज्याच्या ठाकरे सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पार्टीच्या वतीने भुसावळ मध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे मार्गदर्शन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. या आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी या आंदोलनासाठी भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपचे सुनील नेवे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन भुसावळच्या तहसीलदारांना देण्यात आले. तसेच महाआघाडी विशेषतः शिवसेनेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महाआघाडी सरकारच्या विरोधात आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर. आणि हे आंदोलन जे महाआघाडीने आश्वासन जनतेला दिलं होतं की सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, तिथे महिलांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार आम्ही घडू देणार नाही, पण याच्या उलट आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र बघायला मिळत आहे. मागच्या महिनाभरामध्ये गेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांवर अत्याचार होताना दिसत आहे आणि त्या विरोधामध्ये सरकारने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. फक्त केस या नोंद केल्या गेल्या आहे, पण त्या केस नोंद करून होणार नाही आहे. तर ज्या लोकांनी महिलांवर अत्याचार केलेले आहे या लोकांना त्वरित शिक्षा सरकारने आत्तापर्यंत दिली पाहिजे होती की जे आत्तापर्यंत अजून झालेलं नाही आहे. आणि याच्यामुळे अजून लोक या सगळ्या कांड करायमध्ये त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. असे प्रकार आपल्याला रोज पेपरच्या माध्यमातून आपल्या कानावर ऐकायला आपल्याला मिळत आहे. तर आधी सरकारने याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. दुसरं आमचं म्हणणं आहे की जे आश्वासन तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेलं होतं सातबारा कोरा करू, पण ते आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. काल तुम्ही डिक्लेअर केलं, अधिवेशनच्या पहिल्या दिवशी तुम्ही पहिली यादी जाहीर केली, पण त्या पहिल्या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातले फक्त 2 गावं घेण्यात आलेले आहे की ज्याच्यामध्ये कोणताही शेतकरी हा समाधानी नाही आहे. आणि त्याच्यातही बरेचसे नावं हे वगळण्यात आलेले आहे. जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे, जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही शेतकऱ्यांचं हित जाणून आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा जो आपल्याकडे आहे, तर एकाच वेळी ही सगळी यादी का जाहीर करण्यात आली नाही? आज लोड शेडिंगचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे की जे मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेस एकही दिवस आम्ही लोड शेडिंग होऊ दिली नाही, शेतकऱ्यांना विजेपासून आम्ही वंचित ठेवलं नाही. पण आपण बघितलं असेल की दर म्हणजे रोजच डीपी असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, लोड शेडिंग असेल, याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याच्यापासूनही शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. तर याच्याकडे जातीने सरकारने लक्ष घातलं पाहिजे. जे आश्वासन दिलं आहे जनतेला ते आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. जनतेची कुठेही फसवणूक न करता आपलं सरकार हे चाललं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही जनतेची फसवणूक करताय असं आमचा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आमच्या जनतेचा हा सरकारवर आरोप आहे. MC न्यूज करता मनोहर लोणी, वरणगाव.